म्हणजे जर महाविकास आघाडी आणि केंद्र सरकार एकत्र काम करू शकत होते आणि महाराष्ट्रात गुंतवणूक आणू शकत होते तर नक्की ह्यांचं इंजिन का फेल झालंय? आपण अजूनही काही काही असे प्रस्ताव आहेत एमआयडीसी मध्ये येण्यासारखे ज्यांना अजूनही काही लक्ष दिलेलं नाही, कारण लक्ष हे नुसतं राजकारणावर आहे, बाकी कशावरही नाही. ओ पण आता उद्योगमंत्री आहेत कोण? आणि छाटी ठोकपणे मग चॅनलवर येऊन सांगितलं कशाला होतं? आता हेच आहे ना, का आपण बघत असाल देसाई साहेब, मला वाटतं 2014 पासून उद्योगमंत्री महोदय होते देसाई साहेबांनी, त्यावेळी देखील 2014 ते 2019 आणि 2019 नंतर देखील आपण बघितलं असेल कोविडच्या काळात, म्हणजे जून 2020 पासून साधारण ऑक्टोबर हे जून 2022 पर्यंत 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आणू शकले. आम्ही जेव्हा द्यावसला होतो तेव्हा देसाई साहेब, मी, नितीन राऊत साहेब, आम्ही तिघही तिथे असताना कदाचित पहिल्यांदा महाराष्ट्रात डायव्हर्समधून 80,000 कोटीची गुंतवणूक आम्ही आणू शकलो. आणि मुख्य गोष्ट हीच आहे की केंद्र सरकार हेच होतं, तिथे देखील आमच्यासोबत केंद्र सरकारचं डेलिगेशन होतं. म्हणजे जर महाविकास आघाडी आणि केंद्र सरकार एकत्र काम करू शकत होते आणि महाराष्ट्रात गुंतवणूक आणू शकत होते तर नक्की ह्यांचं इंजिन का फेल झालंय? ह्यांचं एकतर लक्ष नसेल अजूनही, म्हणजे एकतर वेदांता फॉक्सकॉनचा विषय घेतल्यानंतर माझी माहिती अशी आहे की अनेक स्थगिती दिलेले प्रस्ताव जे होते, जे कराराला स्थगिती दिलेली, ते त्यावेळी मंत्री महोदयांनी फटाफट क्लिअर करण्याचा प्रयत्न केला, पण अजूनही काही काही असे प्रस्ताव आहेत एमआयडीसी मध्ये येण्यासारखे ज्यांना अजूनही काही लक्ष दिलेलं नाही, कारण लक्ष हे नुसतं राजकारणावर आहे, बाकी कशावरही नाही. ओ पण आता उद्योगमंत्री आहेत कोण? आणि छाटी ठोकपणे मग चॅनलवर येऊन सांगितलं कशाला होतं? चला एक एक क्षण धरा की आम्ही काही बोललोच नाही, पण केंद्रात तुमचं सरकार आहे, राज्यात तुमचं सरकार आहे, एकाच पक्षाचं सरकार असताना मग उद्योगमंत्री जेव्हा एखाद्या टीव्ही चॅनलवर जातात आणि सांगतात की आम्ही केंद्राशी बोलू, आम्ही टाटाशी बोलू, मग टाटा साहेबांना का भेटायला गेलो होतात? तेव्हा काय चर्चा झालेली की गुजरातला ते पाठवा? पुन्हा एकदा 3-4 महिने तुम्ही आता मंत्री आहात, मग तुम्ही 3-4 महिन्यामध्ये काही केलं नाही का? बरं, दोन माझ्याकडे पत्र आहेत जी आपल्या माध्यमातूनच मला सर्वांच्या माध्यमातून मिळालेली आहेत. एक आहे छगन भुजबळ साहेबांचं, ते 31 ऑक्टोबर 2021 लिहिलेलं टाटा साहेबांना, एन चंद्र साहेबांना, आणि हे टाटा साहेबांना पत्र आहे. दुसरं पत्र जे आहे ते गडकरी साहेबांचं आहे, ते 2022 ऑक्टोबर, म्हणजे दोन्ही ऑक्टोबरचीच पत्र आहेत, 21 आणि 22. ह्याचा अर्थ हाच होतो की काल जी त्यांनी माहिती सांगितली की सप्टेंबरमध्येच मागच्या गुजरातबरोबर करार झालेला, ही चुकीची आहे. आता देसाई साहेब, खरं की खोटं मला सांगा, आपण 7 वर्ष आपण सगळे एकत्र काम करत आहोत, गेले 2.5 वर्ष मी आपल्यासोबत काम करते, शिकत आहे. कुठचंही राज्य सरकार करार जेव्हा करतं मग दुसऱ्या राज्याचा मंत्री सांगू शकतो का की आम्ही तिकडून इथे खेचून आणू? असं होतच नाही, म्हणजे स्वतःचं काम त्यांना जमत नाहीये. आता मला वाटतं हा दुसरा की तिसरा पक्ष त्यांचा, आधी देखील राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, आता कॅबिनेट मंत्री म्हणून काम करतात, आमच्या वेळी देखील कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलं, पण अजूनही कार्यपद्धत ते शिकलेच नाही.